आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा ग्रामपंचायतीच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सत्कार. अशोक थोरबोले, कुंतीनाथ भागाजे, सूर्यकांत वनवाडे गौरवान्वित. निपाणी तालुक्यातील कारतगा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कारतगा नगरातील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आलाय. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अध्यक्षा शिवबाई गावडे, उपाध्यक्ष दीपक अलंकार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मांगूर सरकारी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक थोरबोले, ढोणेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक कुंतीनाथ भागाजे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर मांगूरच्या मराठी मुलींच्या शाळेचे शिक्षक सूर्यकांत वनवाडे यांना रोटरी क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी अध्यक्षा गोदाबाई गावडे, माजी उपाध्यक्ष भरत भागाजे, ग्रामपंचायत सदस्य राजू खिचडे, देवाप्पा देवकते, कपिल कलावंत, पीडीओ प्रकाश धनगर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कारतगाहून तानाजी बिरनाळे. मला सन्मानित केलं आहे आणि या दृष्टीनं आमचा या ग्रामपंचायतीमध्ये त्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, कार्यदर्शी आणि गावातील ग्रामस्थ या सर्वांच्या समोर या ठिकाणी यथोचित सत्कार त्यांनी केला आहे, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक असे आभार मानतो. त्याचबरोबर मला एक सार्थ अभिमान वाटतो की हे जे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, हे प्रतिनिधी पूर्ण गावातून निवडून आलेले आहेत, लोक नियुक्त आहेत. म्हणजे हा सत्कार जो आहे आमचा झालेला, हा नागरी सत्कार म्हणायला हरकत नाही किंवा संपूर्ण गावानं केलेला हा सत्कार असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मी संपूर्ण गावचं सुद्धा या ज्ञात अज्ञात सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी या ग्रामपंचायतीचे एक वैशिष्ट्य आहे की इथं ग्रामदैवत बंगाली बाबा यांची उत्सवामध्ये 5 दिवस इथं समय लावून त्यांची उपासना केली जाते किंवा त्यांचं अधिष्ठान आहे. ही बंगालची पांढरी आहे असं म्हणतात. त्या पांढरीत सत्ता त्या ईश्वराची आहे आणि इथं त्याची प्रति म्हणजे समय पेटवून 5 दिवस त्याचा उत्सव केला जातो. गव्हर्नमेंट मात्र सरकारी गरीब घातला जातो आणि त्याच ठिकाणी बसून, त्या पवित्र ठिकाणी बसून हे गावातून निवडून आलेले लोक, पवित्र लोक गावच्या विकासाचा विचार करतात आणि गावचा विकास हा प्रामुख्याने या ठिकाणी बघितला जातो. मी या ठिकाणी अशी अपेक्षा करतो, जसं आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, तसं आमच्या गावाला सुद्धा एक आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळावा आणि आम्हाला जे ऋण तुम्ही दिलेलं आहे ते तुमच्या सर्वांचा सत्कार म्हणून आम्ही ऋणमुक्त व्हावं अशी अपेक्षा करून आणि चांगल्या प्रकारे गावचा विकास या प्रतिनिधीच्या हातून व्हावा अशी अपेक्षा.